अंजली, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आज तू जर हे बोलून दाखवलं नसतंस ना, तर तू तुझं स्वतःच नाही याच्या सुद्धा आयुष्यभराच नुकसान केलं असतंस. आपल्या दोघांबद्दल तुम्ही पुढे काय विचार केला अंजली? तुमचा नकार असेल तर तसं सांगा, पण प्लीज बोला काहीतरी. कुठेही कसाही विषय काढला ना तरी ती कुठे बोलते रोहिणी? आता हे सगळं इम्पॉसिबल होत चाललंय माझ्यासाठी. मी हे आणखीन सहन करू शकेन असं मला तरी वाटत नाही. तूच सांग ना आई, आणखीन किती दिवस वाट बघायची तिच्या उत्तराची? हे सगळं नकोसं झालंय मला. मला सुद्धा कळत नाहीये अंजली का बोलत नाहीये. तसा बऱ्यापैकी वेळ दिलाय आपण तिला. पटतंय ना तुलाही? हो काही, मी तर गोंधळून गेलोय तिच्या या वागण्यामुळे. आणि तिचा होकार असावा असा हट्ट नाहीये आता माझा, पण तिने ऍटलीस्ट क्लिअर सांगावं की तिच्या मनात काय चाललंय. यश बोलेल ती. आपण थोडे दिवस वाट बघूया आणखी. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करते. आई, मला माहिती आहे काय झालं असेल. ती का बोलत नसेल? का बोलत नसेल? दोष माझाच आहे आई. हा बघ ना, म्हणजे ती हॉस्पिटलमध्ये नवीन असताना मी तिच्याशी जे काही वागलोय ना, ते जात नसणार तिच्या मनातून. तिच्या मनात अजूनही राग असेल माझ्याबद्दल. नाही रे यश, असं नसेल. असं आहे आणि मला माहिती आहे ते. जो माणूस सतत ओरडतो, तोंडाला येईल ते बोलतो, त्याच्यावर कसं कोण प्रेम करू शकेल? का आवडेल असा माणूस एखाद्याला? आणि मी असाच आहे, त्यामुळे एखाद्या मुलीमुळे माझा स्वभाव अचानक कसा बदलेल? आणि का फसवायचं आपण स्वतःला? का फसवायचं? हा मला नाही वाटत मी काही बदललोय वगैरे. नाही नाही, अरे तू खरंच बदललायस. तुझा राग कमी झालाय आणि समोरच्याला तू शांतपणाने समजून घ्यायला लागलाय. नाही आई, माझ्यात काही बदल बघितलं? मी आताही ऐकत नाहीये तुझं. मी तेच सांगतोय, माझ्यात काही बदल झाला नाही. यशस्वी खानापूरकर जसा होता तसाच आहे. शॉर्ट टेम्पर्ड, इंट्रोवर्ड, चिडचिडा. यश काय झालंय तुला? असा का अचानक वागायला लागलायस? अचानक नाहीये हे, अगं हाच स्वभाव आहे माझा. आणि आता असं वाटतंय की मी खोटा वागत होतो इतके दिवस स्वतःशी, तुझ्याशी, सगळ्यांशी. यश या एका घटनेमुळे इतकं डिस्टर्ब व्हायची गरज नाही. डिस्टर्ब आहे मी, डिस्टर्ब आहे, आहे डिस्टर्ब. अरे यश, यश चूक अंजलीचीही नाहीये, पण यश सुद्धा त्याच्या जागी बरोबरच आहे. बरेच दिवस झालेत आता अंजलीला त्याने विचारून काय करता येईल. अंजलीशीच बोलू का सरळ? नाही नाही नको, ती दडपण घेईल उगीच. त्यापेक्षा मी नात्यांशी बोलते. हॅलो जयश्रीताई, काय म्हणताय, कशा आहात? मी छान आहे, तुम्ही कशा आहात मीनाताई? नाही आणि खूप दिवसात ना आपलं बोलणं झालं नव्हतं म्हणून फोन केला. अहो मी जरा आमच्याकडे लग्नाच्या गडबडीत होते म्हणून फोनच नाही केला. बोला ना, काय म्हणताय? मीनाताई अंजलीशी काही बोलणं झालं का? नाही, बरेच दिवस झाले ना म्हणून म्हटलं. नाही ना, मला पण तिने काहीच सांगितलं नाहीये, पण खरंच आता तिच्याशी बोलायलाच हवं. हो म्हणजे मी पण विचार करत होते की तिच्याजवळ विषय काढावा. आपण प्रत्येक गोष्ट यांच्या कलानी घेतो ना म्हणून ही मुलं आपल्याला गृहीत धरतात. नाही नाही मीनाताई, तुम्ही रागवू नका अशा. मी सहज फोन केला होता. नाही हो, मी रागवत नाहीये, पण तुम्हालाही काळजी वाटणं साहजिकच आहे. पण मी बोलते अंजूशी हा आणि तुम्हाला तसं कळवते. हरकत नाही, बरं ठेवू. हो ठीक आहे, बाय.
यश मी बाहेर जाऊन येते, जरा दार लोटून घेते. कुठे बाहेर निघालीस का? हो काम आहे जरा मला. अंजलीला भेटायला निघालीस? थांब जरा, मला तुझ्याशी बोलायचं आहे अंजली बद्दल. अंजली बद्दल काय? अंजली बद्दल आणि असीम बद्दल सुद्धा. काय? अरे वा, रिकव्हरी फास्ट आहे तुमची. एक दोन दिवसात तुम्हाला डिस्चार्ज मिळायला काहीच हरकत नाही. जरा फॉलोअप घेतला. हाय, बोल. कशी आहे संजू? बरी आहेस ना? हो. का ग, काय झालं? नाही झालं, काही नाही, पण सहजच फोन केला होता मी. हो, पण तुझ्या आवाजावरून असं वाटत नाहीये. आणि मुळात या वेळेला तू कधीच फोन करत नाहीस. अंजू, तू यशस्वी सरांना अजून उत्तर दिलं नाहीस. काय ठरवलंयस तू? एक मिनिट, काय ठरवलंय म्हणजे? अगं, इतके दिवस झाले त्यांनी तुला विचारून, तू अजून काहीच कसं उत्तर दिलं नाहीस. आई, हा एवढा घाईत घेण्यासारखा निर्णय आहे का? तूच सांग. अंजू, मला मान्य आहे की हा निर्णय घाईत घ्यायचा नाहीये. अगं, पण म्हणून एखाद्याला असं किती दिवस ताटकळत ठेवायचं? हे बघ, समोरचा माणूस आपल्यासाठी थांबलाय म्हणून त्याचा असा अंत बघू नये. मला सांग, तू हे सगळं अचानक का विचारतेस मला? अंजू, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडून तू मलाच काय प्रश्न विचारतेस? आई, तुला कोणी याबाबतीत काही बोललंय का? मला कोणीच काही बोललं नाहीये, पण मलाही उत्तर हवे. आणि यशस्वीना नकार देण्याचं मला तरी कारण काही दिसत नाहीये. आणि तसं असेल तर तसं सांग ना मला. पण असं किती दिवस सगळं अधांतरी ठेवणार आहेस तू? ऐक ना, मला प्लीज अजून थोडा वेळ देशील का? मी तुझ्याशी ह्या विषयावर काही बोलायला गेले ना की तू मला हेच उत्तर देतेस. आई, कारण मला खरंच अजून वेळ हवाय, कळत नाहीये का ग तुला? अगं अंजू, पण आई प्लीज, मी ना आत्ता जरा कामात आहे, पण नंतर बोलूया. हा, हॅलो. आता एकेकाला हळूहळू सगळं कळत जाणार आणि टेन्शन वाढतच जाणार आहे अजून. हे सगळं काय सांगताय तुम्ही? हो जय, असीम आणि अंजलीला स्पष्टच विचारलं मी आज आणि दोघांनी कबूल केलं माझ्या समोर. आणि मी इतके वेळेला असीमला विचारलं तेव्हा किती वेळा विचारलं त्याला, कोण मुलगी आहे, कुठे भेटली तुला, तिचं नाव पत्ता सांग, मी बोलते तिच्याशी. तेव्हा काहीही बोलला नाही, असं का वागला तो सांगा मला. जयू, त्यानं तुझा माझा आपल्या घराचा विचार केला. आता बघ ना, असीम आणि यश दोघांचंही अंजलीवर प्रेम आहे हे ऐकल्यानंतर तुला किती धक्का बसला. हेच जर तुला असीमने सांगितलं असतं तर काय झालं असतं? अहो, पण म्हणून स्वतःच प्रेम विसरायचं? हो, कारण त्याला आपली काळजी होती जयू. तुला यशला काय वाटेल या विचारानं अस्वस्थ होता तो, आणि म्हणूनच मनावरती दगड ठेवून एवढा मोठा निर्णय घेतला त्यानं. आपण वाटेल ते सहन करू, पण आपल्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरती हसू कायम राहिलं पाहिजे हे ठरवून टाकलं होतं त्याने. मी कसे विसरले, लहानपणी सुद्धा कधी कुठला हट्ट केलाय असिमनी? कितीही आवडतं खेळणं असलं ना, तर यशला हवं असेल तर देऊन टाकायचा तो. कसे विसरले मी? तो हाच असीम आहे, आपल्या धाकट्या भावावर प्रेम करणारा, त्याचा दादू. लहानपणी इतका समजूतदार होता तर आता तो आपल्या भावाचा विचार करणारच की? त्या दोघांची आज जर मी हट्टानी बोललो नसतो ना हे, तर आपल्याला कधीच कळलं नसतं आणि आपल्या हातून केवढी मोठी चूक घडली असती. अहो, पण अंजलीशी तर मी वारंवार बोलत होते, तिने पण मला काही सांगितलं नाही. एरवी किती मोकळेपणाने बोलायची ती. पण असीमने प्रॉमिस घेतलं होतं तिच्याकडून,
रे. म्हणजे त्यांनी सगळ्या गोष्टींचा किती विचार केला होता. दुर्लक्ष झालं माझं असीमकडे. यशला आनंदी बघण्याच्या नादात ना असीमच्या डोळ्यातलं दुःख दिसलंच नाही मला. आता तू वाईट वाटून घेऊ नकोस. काय करायचं पण आता, म्हणजे काय मार्ग काय ह्याच्यावरती? आपल्याला बोलावं लागणार यश. अहो पण कसं, म्हणजे कसं सांगायचं कसं त्याला? हो पण कधी ना कधीतरी सांगावं लागणारच आहे ना. नाही नाही, मला नाही वाटत यश ऐकून घेईल. अहो आधीच अंजली त्याच्याशी काही बोलत नाहीये म्हणून वैतागलाय तो. आणि आता मग त्याला जाऊन सांगायचं का आपण की अंजलीचं असीमवर प्रेम आहे? पण जयू दुसरा काही पर्यायच नाही आपल्याकडे. अहो अंजलीमुळे किती बदललाय यश बघताय ना. सगळ्यांशी मिळून मिसळून वागायला लागलाय. आता जर हे त्याला कळलं तर त्याचा काय उद्रेक होईल मला नाही माहिती. हो पण आपण त्याला समजावण्याचा प्रयत्न करू जयू. दुसरं काहीच नाही आपल्या हातात. नाही नाही, सगळं ना माझ्यामुळे झालंय. मी गोंधळ घालून ठेवलाय सगळा. माझी चूक झाली. मी घाई केली ना, घाई केली ना, ती चूक झाली आहे माझी. पण अंजली मला आवडत होती हो. अंजली खूप आवडत होती मला, म्हणून मी यशला वळवलं तिच्याकडे. मला माहिती नव्हतं असीमला ती आवडते. मी खरंच सांगतो तुम्हाला जयू, जयू मला माहिती असताना तुम्ही शांत हो जरा. हे बघ, असं रडून आणि त्रागा करून काहीच होणार नाही. आपण दोघे मिळून समजावं ना यशला. याहीपेक्षा खूप कठीण प्रसंग बघितलेत आपण. आपण दोघं मिळून काहीतरी मार्ग काढूयात. हो हो हो, मार्ग काढूया. अंजली थोडा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? यशला काही उत्तर मिळालं नाही म्हणून तो खूप डिस्टर्ब झालाय. रोहिणी सांगत होते. तुझं काही बोलणं झालं का त्याच्याशी? हो, म्हणजे ते बोलायला आले होते तेव्हा मीच विषय अवॉइड केला म्हणून वैतागलाय तो. ओळखतो ना मी त्याला. आता हळूहळू डिस्टर्ब होत जाणार तो आणि इम्पेशंट होत जाणार असं दिसतंय मला. मला नाही, फक्त यशस्वी सरच नाही, बाकीचे सगळे सुद्धा खूप इम्पेशंट व्हायला लागलेत. आता सगळ्यांनाच अचानक माझ्या उत्तराची घाई लागली. असं का म्हणतेस तू? मला आत्ता आईचा फोन आला होता. म्हणत होती काय बाई, काय उत्तर आहे तुझं, काय निर्णय घेतलाय सांग ना. आणि नाही, हे एवढ्यावर नाही थांबणार. माझी खात्री आहे ती आता इथेही येईल मला प्रेशराईज करायला. म्हणजे हळूहळू सगळेच आपल्याला प्रेशराईज करणार आहे? नाही, हळूहळू नाही. आता कोणीच शांत राहण्याच्या मूडमध्ये नाही आहे सर. मी आत्तापर्यंत सगळं थोपवून धरलं होतं पण यापुढे ते शक्य असं मला वाटत नाही. बट एनिवे, तुम्ही जे ठरवलंय त्या तुमच्या निर्णयावर तुम्ही ठाम आहात ना. आता कोणीही काहीही बोललं, आपल्यावर कितीही दडपण आलं, कोणीही काहीही केलं ना तरी सुद्धा आपण आपला डिसिजन नाही बदलायचा सर. जनार्दन सरांशी बोलण्याआधी मी गप्प होते पण आता यापुढे नाही. यापुढे मी माझं आपलं प्रेम मी कोणाच पासून नाही लपवणार. तुम्हाला पटतंय ना सर? सर आता तर आपल्याला जनार्दन सरांचा सुद्धा सपोर्ट आहे. मग एवढा विचार का करावा लागतोय तुम्हाला? तुमचा डिसिजन नाही ना बदलणार आता. Thank you.
डिअर अंजली, आपण रोज भेटल्यावर सुद्धा आपलं बोलणं होत नाही, म्हणून मी विचार केला की मेलच लिहावं तुम्हाला. अंजली, मला असं वाटतंय की आपण आज बोलायलाच हवं. तुमचं मला माहित नाही, पण कुठल्याही गोष्टीची इतकी वाट बघणं माझ्या अरे यश, तू पुढे बाहेर निघालास का? हो, जरा एक राऊंड मारून होतो. जाऊन येऊ दे. नाही थांब ना, ऍक्च्युली आम्हाला तू तुझ्याशी बोलायचं होत. माझ्याशी काय? बस ना, ए जयू, जरा पाणी आणते. कम कम. काय बोलायचं? यश, मी हॉस्पिटल मधून आल्यापासून बघतोय जरा अपसेट आहेस तू. काही झालंय का रे? अंजलीचं वागणं कळत नाहीये मला डॅड. ती मला आवडते हे सांगून इतके दिवस झाले, तरी ती काही नीट बोलायला तयारच नाही. आणि आता माझा पेशन्स संपत चाललाय. मला असं वाटतंय की असं वाटतंय माझंच काहीतरी चुकतंय. नाहीतर अशी वागली नसती ना ती माझ्याशी. अशी म्हणजे आणखीन किती दिवस सहन करायचंय, किती समजून घ्यायचं? प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असते ना डॅड. पण प्रत्येक गोष्टीची एक दुसरी बाजू असतेच ना यश. दुसरी बाजू सांगितलीस नाही तर कशी कळणार डॅड? यश, हे बघ, तुला आता जरा शांत राहावं लागेल आणि समजून घ्यायला लागेल तिला. नाही समजून घेतलं मी? तुला तर सगळं माहितीये. नाही हो हो, पण तुला काही गोष्टी माहिती नाही आहेत. म्हणजे कोणत्या? हे बघ यश, आता मी तुला जे काही सांगतोय ना ते शांतपणे ऐकून घे. अजिबात ओव्हर रिॲक्ट करू नकोस नेहमी सारखं. मी ओव्हर रिॲक्ट करतोय? मी हायपर होतोय? नाही अरे. नाही अरे काय? अच्छा, म्हणून तुम्ही माझी लहान मुलासारखी समजूत काढताय ना? अरे तसं नाहीये बाळा. तसंच आहे, माहिती आहे ना मला, तसंच आहे. म्हणूनच मला थांबवलं तुम्ही बोलायला. ए यश, हे बघ, तसं काय नाहीये. तू का वागतोयस असा आधीसारखा? मी दिल्लीहून आल्यानंतर मला जयू म्हणाली होती की आपला यश आता शांत झालाय, बदललाय. तू परत पहिल्यासारखा वागायला लागलास का? तू असं ठरवून ठेवलंयस की आमचं काही ऐकायचंच नाही आता? ठरवलं तर तुम्ही आहे की यशला अक्कलच नाहीये, तोच आधीसारखा वागतो हे सुद्धा ठरवलंय तुम्ही. अहो, नका वाद घालू ना, जरा शांतपणाने घ्या. मी शांतपणेच बोलतोय जयू. अच्छा, म्हणजे मीच रागा करतोय हो ना? एक्झॅक्टली. तूच रागा करतोयस आणि ज्याची काहीही गरज नाहीये आत्ता. अंजलीची सुद्धा एक बाजू आहे, ती फक्त समजून घे, एवढंच म्हणणं आहे माझं. हो, पण काय बाजू असेल ती? ती तर सांगत नाही, तुम्ही सांगा. अरे, तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे, काय बोलतोस तू हे? अच्छा, म्हणजे माझ्या आयुष्याचा प्रश्नच नाही हा? हे बघ यश, तू वाद घालू नकोस माझ्याशी. मी वाद घालत नाहीये, वाद तुम्ही घालताय. उरे आता हा विषय. आई अगं, हे आई
सिस्टर आयसीयू मध्ये सगळे रेडी आहे ना? हो सर. बाबा काय झालं? लवकर चल. काय काय यश सांगतो. आई यश सांग ना. आई लवकर 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 बाबा सावकाश. सर तुम्ही का थांबलाय? चला ना आत. नको आत नको. बाबा आणि यश आहेत, उगाच गर्दी नको. पण अचानक काकूंना काय झालं सर? अंजली मला खरंच काही माहित नाही. बाबांचा फोन आला आणि म्हणाले आई बेशुद्ध झाली आहे. खूप टेन्शन मध्ये होते म्हणून काही सांगितलं नाही. अंजली बाबांनी सांगितलं नसेल ना आईला आपल्याबद्दल लगेच? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की आपल्यामुळे? नाही 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 असं नाही. शी शी शील बी ओके, डोंट वरी.